सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला खूप महत्व आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रस्त होतात अशी समजूत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. चंद्रभागे स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतले जातात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगावहून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, तर त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, तसंच पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबीराची पालखी येते. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोहोचतात. याचा सोहळा अगदी डोळे टिपून बघण्यासारखा असतो. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे. या दिवसापासून चातुर्मास अर्थातच चार महिन्यांचा काळ सुरू होतो. तो कार्तिकी एकादशीला संपतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेष नागावर योग निद्रेस जातात आणि योग निद्रेतून बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असतात, त्यामुळेच याला अनन्य साधारण महत्व आहे. वैकुंठ भूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा इथल्या लोकांचा समज आहे. म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख आपल्याला दिसून येतो. पंढरपूर आणि काशी विश्वेश्वर ही दोनच अशी तीर्थक्षेत्र आहे जी कधीही नाश पावणार नाही असं मानलं जातं. त्यामुळेच आषाढी एकादशीला खूपच महत्व असून दरवर्षी आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात जातात. ही परंपरा सुमारे 800 वर्षापेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येतं. पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे. चंद्रभागेच्या वाळवंटा पलीकडून उंच शिखरे, सपाट कोलारू, छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वांवर उठून दिसणारी विठ्ठल रखुमाई व पुंडलिक मंदिरांची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. दगडी तटबंदी मागे हे देवालय एका टेकडावर आहे. पूर्वीकडे 3, उत्तरेकडे 3 व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक एक द्वार आहे. महाद्वार पूर्वीकडे असून ज्या 11 पायऱ्या चढून गेल्यावर ते लागतं त्यातील एक पायरी नामदेव पायरी असे म्हणतात. कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे. महाद्वारावर सिंह, कमानी, वेगपत्ती वगैरे चुने गच्ची नक्षीकाम आहे. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक मुख्य संप्रदाय असून या संप्रदायात वार्षिक सहमाही, जशी दक्षा घेण्यात आली तसं स्वरूपात वारी काढण्यात येते. पण वारी पायी केली तर शारीरिक तप घडतं असाही समज आहे, तसंच सर्व पाप यामुळे निघून जातात असाही समज आहे. म्हणूनच अत्यंत मनोभावे ही आषाढी एकादशीचे व्रत करण्यात येतं.